नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दत्ता झुरंगे यांच्या बरोबरच संभाजीराव झेंडे यांची पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रंगणात उडी. काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटात प्रवेश केलेल्या दत्ताशेठ झुरंगे यांनी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार यंत्रणा राबवून अल्प काळात मोठा संपर्क करून प्रस्थापितांसमोर आव्हान उभे केलेले असतानाच माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी कुठल्याही परिस्थितीत पुरंदर हवेली विधानसभा निवडणूक लढवणारच हे मुंबईत जाहीर केल्याने पुरंदर हवेलीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. विद्यमान आमदार संजयजी जगताप महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार व त्यांची उमेदवारी निश्चित समजण्यात येत होती. परंतु मुंबईत शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यानंतर संभाजीराव झेंडे यांनी पत्रकारांसमोर स्वतःच्या उमेदवाराची घोषणा केल्याने राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. महायुती व महाविकास आघाडीत उघडपणे बंडाचे निशाण फडकवण्यात आल्याने प्रस्थापितांची चांगलीच कोंडी झाली आहे. दत्ताशेठ झुरंगे यांच्या राजकीय इतिहास प्रस्थापितांना धक्का देणारच आहे. शांत व संयमी स्वभावाचे दत्ताशेठ झुरंगे स्पर्धेत सर्वात कमी वयाचे व तरुण उमेदवार असणार आहेत. कोणावरही टीका न करता मतदारांना आपल्याशी करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, स्थायी समिती निवडणूक, पतसंस्था, प्रतिष्ठान व दूध संस्थेच्या माध्यमातून त्यांचा दांडगा संपर्क आहे. पुरंदरप्रमाणेच हवेलीतही त्यांचा दांडगा संपर्क असून मतदारांना आकृष्ट करण्यात त्यांना यश आले आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सदाशिवांना झेंडे यांचा राजकीय वारसा लाभलेल्या माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांनी उमेदवारीची घोषणा केल्याने पुरंदरच्या राजकारणात खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. 2019 सालीच संभाजीराव झेंडे यांची उमेदवारी निश्चित झाली होती, परंतु शेवटच्या क्षणी ऐनवेळेस त्यांना उमेदवारी मागे घेण्यास पक्षश्रेष्ठींनी सांगितले. गेल्या 5-6 वर्षात त्यांनी पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात वाडी वस्तीवर संपर्क प्रस्थापित केला असून अनेक व्यक्ती व संस्थांना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक मदत करून आपला एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला आहे. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात त्यांचे स्वतंत्र नेटवर्क असल्याने त्यांनी प्रस्थापितांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. विद्यमान आमदार संजयजी जगताप हे पुरंदर हवेलीची विधानसभेची निवडणूक लढवणारच आहे. विद्यमान आमदार तसेच लोकसभेत खासदार सुप्रियाताई सुळे यांना निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे त्यांची उमेदवारी ही महाविकास आघाडीकडून निश्चित समजण्यात येते. तर माजी मंत्री विजयबाप्पू शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांनीही निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांना आदेश दिले असून संपर्क मोहीम जारी ठेवलेली आहे. अधिकचा विकास निधी आणण्यात त्यांना यश आले असून थेट मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद असल्याने त्यांचा प्रशासनावर व जनतेवर कार्यकर्त्यांच्यावर
दबाव वाढत आहे. भारतीय जनता पक्षाने ही पुरंदर हवेली विधानसभेसाठी मोर्चेबांधणी केली असून तशा प्रकारचे एकमुखी ठराव पुरंदर हवेली भारतीय जनता पक्षाने पक्षश्रेष्ठींकडे पाठवल्याने भारतीय जनता पक्षानेही उमेदवारासाठी आग्रह धरल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद सभापती व माजी मंत्री दादा जाधव यांचे सुपुत्र बाबाराजे जाधवराव यांची उमेदवारी निश्चित समजण्यात येते. त्या दृष्टिकोनातून पक्षाने त्यांना पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख केले असून त्यांनी देखील गेली महिनाभर संपूर्ण मतदारसंघात संपर्क मोहीम वाढवला असून कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटी गाठी घेण्यावर त्यांनी भर दिल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. पुरंदर प्रमाणेच हवेलीतही जवळजवळ निम्मा मतदारसंघ हा हवेलीत येतो. साधारण 2 लाख हवेलीतील व 2 लाख पुरंदर मधील अशा प्रकारची मतदारांची संख्या असल्यामुळे ऐन वेळेस हवेली मतदार हवेली विभागातील उमेदवार ऐन वेळेस आपली या शर्यतीत रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर पंचरंगी लढत झाली तर अशा प्रकारची ही अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी या राजकीय निवडणुकीत आपल्या बसताना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आपापल्या नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून निवडणूक जिंकायचीच अशा प्रकारचा पण त्या ठिकाणी बांधलेला दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेहमीप्रमाणे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विशेष लक्ष घातले आहे. अजितदादा पवार यांनी हवेली मतदारसंघ पुरंदर मतदारसंघ कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधून चाचपणी केली आहे. तसेच शरद पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिल्याने या निवडणुकीतील चुरस वाढलेली आहे. नेहमीच पुरंदर विधानसभेवर बारामतीच्या नेत्यांचा प्रभाव आपल्याला गेली 5-6 निवडणुकीत पाहावयास मिळालेला आहे. लोकसभेची निवडणूक वेगळी तर विधानसभेच्या निवडणुकीचा जनतेचा कल वेगळा अशा प्रकारचा पुरंदरचा इतिहास आहे. परंतु बारामतीच्या नेत्यांनी लक्ष घातल्यामुळे या निवडणुकीची रंगत आणि चुरस अधिक वाढलेली आहे. पाहूया आगे आगे क्या होता है. धन्यवाद.